नमस्कार, मी आशा। आपण पाहता द डिस्कवरी न्यूज। द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शायद काही ठळक घडामोडी। बहुजन समाज परिवर्तन प्रतिष्ठान कल्याण या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त ओमकार हॉस्पिटलतर्फे मेडिकल हेल्थ चेकअप करण्यात आले। यावेळी खीरदान, बिस्लरी, पाणी वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष दीपक वानखडे यांनी केले। तसेच महात्मा फुले पुतळ्याजवळ सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत अन्नदान, खीरदान करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, वकील, जिल्हा न्यायालय संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, प्रल्हाद बिल्लारे, ॲडव्होकेट आशिष शिंगळे, ॲडव्होकेट सुरेश भगत, माजी न्यायाधीश एस एस साळवे उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये सर्व कल्याण वकील, जिल्हा न्यायालय संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक वानखडे आणि सचिव ममता दीपक वानखेडे, कोषाध्यक्ष सदानंद गायकवाड, सहसचिव प्राध्यापक दीपक गवई, प्राध्यापक भारत भिमटे, डॉक्टर श्रद्धा केदार, कैलास तोरणे, बंडू घोडे, कायदेशी सल्लागार शोभा इंगळे, हर्षल बनसोडे, भारत रणधुमाळे, सुवर्णा रणधुमाळे, सुनीता खैरनार, सीमा चक्रे, प्रकाश इंगळे, शिवानी इंगळे आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज परिवर्तन प्रतिष्ठान कल्याण या सामाजिक संस्थेच्या वतीने हा जो कार्यक्रम केलेला आहे हा प्रथम वर्ष आहे। संस्थेच्या असा आम्ही विचार केला किंवा संस्थेच्या मार्फत काहीतरी दान करावं। जे रॅलीला लोक येतात, आमची कल्याणमधून रॅली निघतो, नाचत गाजत ते बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत येतात। त्यांच्यासाठी बाबासाहेबांचा जो आज जन्मदिवस आहे, जी जयंती आहे, त्या निमित्तानं एक काहीतरी गोळ आपल्यातर्फे काहीतरी एक दान व्हावं। आणि जे ऊन असल्यामुळं त्या उन्हामध्ये त्यांना गोल सुकतोय, घाम येतोय, त्रास होते, त्यांनी पाण्याची व्यवस्था व्हावी याच्यासाठी आम्ही हे आयोजन केलं होतं। हे आयोजन येत्या 4 ते 5 दिवसातच तयार केलेलं आहे, या प्लॅनिंग पूर्ण नव्हतं, पण या 5 दिवसामध्ये आम्ही या कार्यक्रमासाठी जास्त दिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे सरकारी मित्र प्राध्यापक भिमटे सर, संस्थेचे कोषाध्यक्ष दादा सदानंद गायकवाड, काजी सल्लागार ॲडव्होकेट प्रल्हाद बिल्लारे साहेब आणि दीपक प्राध्यापक दीपक गवई सर सचिव, या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, साथ दिली। तसेच आता आमच्या संस्थेसोबत असे भरपूर लोकांची इच्छा आहे की आम्हाला सभासद करून घ्या, आम्हाला त्याच्यासोबत काम करायचं आहे। त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आता एक आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही बाबासाहेबांच्या जन्मदिवशीच आम्ही या संस्थेला जन्म दिला। हा संस्थेचा वर्धापन दिवस पण आहे आणि बाबासाहेबांची जयंती सुद्धा आहे, म्हणून आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे। हा कार्यक्रम आता कंटिन्यू आम्ही प्रत्येक वर्षी हा चालू असणार आहे। ह्यावर्षी खिदान देण्याचे व पुढच्या वर्षी आम्ही जेवण देण्याचे सुद्धा आम्ही प्रयत्न करू, जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल, त्याचा फायदा होईल। बहुजन समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2014 पासून आम्ही 6 डिसेंबर या दिवशी सातत्याने आम्ही जे भारतातून चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांना जीवनदान आम्ही गेल्या प्रत्येक वर्षी दिसत आहोत। आणि अशाच प्रकारच्या ज्या 14 एप्रिलचा हा प्रोग्राम आहे, या प्रोग्रामसाठी या संस्थेच्या माध्यमातून ह्या वर्षापासून आम्ही खीरदान आणि पाणी वाटप त्याचं वाटप केलेलं आहे। खरं म्हणजे कल्याणमधून ज्या रॅलीच्या मार्फत येत असतात, काही नाचत गाजत येत असतात, काही देत असतात, या लोकांना काहीतरी त्यांना द्यावं या माध्यमातून आम्ही हा पाणी वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। संस्थेचे अध्यक्ष दीपक वानखडे, त्यांचं जे योगदान आहे
त्यांना खरंच सॅल्यूट करावं असं वाटतंय. सॅल्यूट असण्यासाठी तीन दिवसांच्या अवधीमध्ये असा प्रोग्राम माझ्याकडे आली त्या दिवशी झालं असा प्रोग्राम करायचा आहे. आणि आपल्याला यावं पूर्ण देशभरामध्येच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या सन्मानाने मोठ्या दिमाखाने साजरी करण्यात येते. आज या ठिकाणी बहुजन समाज परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. तहानलेल्यांना पाणी आणि खीरदानाचा उपक्रम राबवला. त्याचबरोबर सकाळी सकाळच्या वेळात 10 ते 4 वाजेपर्यंत मेडिकल कॅम्प लावून जनतेची सेवा करण्याचं काम केलेलं आहे. मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद देतो. आणि माझी एक सूचना असेल, सूचना करण्यासारखा मोठा नाही पण सूचना असेल की पुढच्या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी 1 पेन आणि 1 वही हा उपक्रम या ठिकाणी राबवला जावा. मी माझ्याकडून 100 वह्या 100 पेन त्यांना जयंतीपूर्वीच त्यांच्या ताब्यात आणून देईल. आणि एक जे निरक्षर आहेत किंवा बाहेर फिरणारी मुलं आहेत या मुलांपर्यंत ते पोहोचवावेत ही मी विनंती सन्माननीय अध्यक्षांना करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना सविनय जय भीम आणि जयंतीचा आनंद आपण सर्वांनी लुटूया आणि वर्षभर लुटूया. जय भीम. मी सर्वांना तन मन धनाने सहकार्य करावे आणि या कार्यक्रमाची मदत केली त्यांची सर्वांची मनापासून आभार मानतो. त्यांनी साथ दिली त्यांची मी आभार मानतो. आणि कल्याण मेट्रोचे आमचे मुंबईचे मेट्रोचे ऑफिसर आहे कुलवे साहेब, श्याम कुलवे साहेब, ते रात्री पण मला भेटले आणि आज पण ते उपस्थित झाले, माझ्या शब्दाला मान देऊन आले. त्यांचे सुद्धा मी वतीने आभार मानतो, धन्यवाद मानतो. त्यांनी सुद्धा आम्हाला असं सहकार्य केलेलं आहे, करत आहेत आणि याच्यासमोर सुद्धा ते करतील अशी मी त्यांना विचारतो. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.